या महामार्गाचा ची संकल्पना ही मी मांडली आणि त्यांना मी घेऊन बसलो आणि मी त्यांना सांगितलं की माझी इच्छा आहे. मी चंद्रकांत दादा आमचे पीडब्ल्यूडी मिनिस्टर होते. मी दादांना सांगितलं की स्पेशल पर्पज व्हेकल मला पाहिजे. एमएसआरडीसी स्पेशल पर्पज व्हेकल आहे, तर मी एक काम आपण एमएसआरडीसीच्या माध्यमातून करू आणि आम्ही त्याचा पूर्ण प्लॅन तयार केला. 9 महिन्यांमध्ये त्या ठिकाणी लँड एक्विजिशन केलं आणि आज जवळजवळ तो रोड त्याचा एक टप्पा तर जवळजवळ पूर्णत्वाला आलाय. पण हे सगळं होत असताना तिथे प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन ज्या व्यक्तीने तिथल्या समस्या सोडवल्या, त्या ठिकाणी संपूर्ण कामाचं अडथळे दूर केले आणि ते काम सुरळीत होईल याकडे सातत्याने लक्ष दिलं, त्या व्यक्तीचं नाव एकनाथ शिंदे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यातनं त्यांनी आपल्या कामाची झलक ही दाखवून दिली. मग मुंबई पुण्यातलं अंतर कमी करणारा मिसिंग लिंक असेल की ज्या मिसिंग लिंकच्या माध्यमातून आज मुंबई पुण्याचं अंतर कमी होणार आहे आणि एक रेकॉर्ड मोडणारा अशा प्रकारचा आयकॉनिक ब्रिज हा त्या ठिकाणी तयार होतोय आणि त्यामुळे तेही एक महत्वाचं काम असेल. किंवा बांद्रा वर्सोवा सी लिंक असेल, असे अनेक प्रोजेक्ट खूप सांगता येतील. असे अनेक प्रोजेक्ट अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी एक्झिक्यूट केले आणि त्याच दरम्यान त्यांना आरोग्य खात्याची जबाबदारी देखील मिळाली आणि आरोग्यमंत्री म्हणून देखील अतिशय उत्तम काम हे त्यांनी केलं. विशेषतः आरोग्य हा त्यांचा अतिशय आवडता विषय आणि त्या विषयाकरता सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला. सामान्य माणसापर्यंत आरोग्य सेवा पोहोचली पाहिजे. आरोग्य विभाग मिळाल्यानंतर पायाला भिंगरी लावून प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी छोट्याशा पीएचसी पर्यंत स्वतः जाऊन रिपोर्टिंगवर नाही स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या व्यवस्था उभ्या केल्या. डॉक्टरांच्या नियुक्त्या पास झाल्या पाहिजेत, सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, अशा प्रकारचं काम हे त्यांनी केलं. खरं म्हणजे एकनाथराव शिंदे एक वेगळं रसायन. मी त्यांना अनेक वेळा म्हणतो की तुम्ही झोपता कधी हेही समजत नाही आणि तुम्ही जेवता कधी हेही समजत नाही. 24/7 काम करणारा हा नेता आहे आणि विशेषतः जेव्हा एखादी निवडणूक असते, एखादा क्रायसिस असतो, त्यावेळी 24/7 नाही 72/21 असे 3-3 दिवस सलग काम करताना ते या ठिकाणी दिसतात. पण एक सगळ्यात महत्वाचं आहे की अनेक वेळा राजकारणामध्ये पद मिळाल्यानंतर माणुसकीचा भाव आपण हरवतो, पण एकनाथराव शिंदेंमध्ये प्रचंड माणुसकी आहे आणि त्यामुळे मोठ्यातला मोठा माणूस असो की लहानातला लहान त्याच्याकरता धावून जाणं खरं म्हणजे ही शिकवणच धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी त्यांना दिली की ज्याचा कोणी नाही त्याचे दिघे साहेब होते आणि दिघे साहेबांनी हीच शिकवण शिंदे साहेबांना देखील दिली आणि म्हणूनच आज सामान्य माणसाकरता ते काम करताना दिसतात. परवा आम्ही आपत्ती व्यवस्थापनाची मीटिंग घेतली, त्यावेळेस सगळे सांगत होते की आता आमची लाईन 24/7 चालू राहणार, आम्ही 24/7 आपत्ती व्यवस्थापनाकरता तयार असणार. त्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्ही तर आहेत पण मी देखील तुम्हाला 24/7 उपलब्ध आहे, तुम्ही अर्ध्या रात्री मला सांगा, मी आणि उपमुख्यमंत्री आम्ही दोघंही तुमच्यासोबत या ठिकाणी राहू. मला आठवतं की आमच्या सरकारच्या काळात नंदुरबारहून जो आदिवासींचा मोर्चा आला होता, आमचे गिरीश महाजन त्यावेळी त्या मोर्चाच्या करता समोरे गेले होते, पण त्याची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा हे आपल्या सरकारवर मोर्चा आणतायत पण हे आपले बांधव आहेत, त्यांच्या काही समस्या आहेत त्या आपण ऐकून घेतल्या पाहिजेत.